आज आपण समर्थ डेअरी फार्म या डेअरी फार्मचं उद्घाटन आज या ठिकाणी माझ्याही हस्ते होत आहे, कारण ही फार मोठी जबाबदारी आहे. कारण आपली आपल्याच विद्यार्थ्याला उभं करणे आणि उभं करून त्याला व्यवसायामध्ये आणणं हे तरुणांच्यासाठी ही कौतुकाची जरी गोष्ट असली तरी हे तरुणांना ऊर्जा देणारी आहे. तर आज आपण ह्या वास्तूचं किंवा ह्या गोठ्याचं उद्घाटन करत आहे. तर मी ह्या तरुणांना केलेलं जे काय गोठ्याचं जे काय बांधकाम असेल किंवा व्यवस्थापन असेल याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं मी या ठिकाणी माहिती देत आहे. जनावरं अजून आज या ठिकाणी खरेदी केलेली नाहीत. आता गाई करायच्या का म्हशी करायच्या याची अजून जराशी बैठक व्हायची आहे, कारण ट्रेनिंग दिलेलं होतं म्हशी करायच्या म्हणून. पण अलीकडच्या काही काळामध्ये दुधाचा तुटवडा जाणवला आणि गाय जवळजवळ 27-28 रुपयेपासून आज गाय 34-35 रुपयेपर्यंत गेली. म्हणजे गाय आज प्लसमध्ये चालायला लागली आणि म्हैस तिच्या पाठोपाठ आहे. म्हणजे आज असं वाटायला लागलं की कुठंतरी ह्या दुग्ध व्यवसायामध्ये एक दोन दिवस चांगले चार दिवस येतील असं एक मी आशा बाळगतो असं मला एक मनापासून वाटतं. आणि आज आपण चर्चा करूया. आता हा गोठा जो आहे तो म्हशीसाठी पण आहे गाईसाठी पण आहे, पण आज रोजी बघितलं तर हा टोटल गोठ्याची जी काय रुंदी आहे ही या ठिकाणी 31 ते 32 फूट रुंदीला आहे आणि लांबीला जवळजवळ 74 फूट आहे. हा 20 म्हशीचा किंवा 20 गाईचा हा डेअरी फार्म आहे. तर या ठिकाणी आपण त्या पद्धतीनं या ठिकाणी केलेलं आहे की हे जे बांधकामाचं जे स्वरूप आहे ते 4 ते 4.5 फूट त्याचं बांधकाम केलेलं आहे आणि वरचा सगळा जवळजवळ 6 फुटाचा पॅसेज आपण या ठिकाणी रिकामा ठेवलेला आहे. कारण म्हशीच्या आणि गाईच्या गोठ्यामध्ये बाहेरची थंड हवा आत यायची आणि गोठ्यातला घाणेरडा वास किंवा त्याच्यामध्ये जे काय मिथेन आणि अमोनिया असतो हा निघून जावावा आणि जनावराचं स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी हे एक नियोजन केलेलं आहे. वरच्या बाजूला कावळा वगैरे काही येऊ नये, पक्षी येऊ नयेत यासाठी आपण त्याचे जाळी मारून टाकलेले आहे. आणि भविष्यामध्ये अतिथंडीचं प्रमाण वाढलं तर त्याला आपण शेडनेट आपण वापरू शकतो. आता गोठ्याची उंची जर बघितली तर हाईट बघितली तर 12 फूट आहे आणि उतार जी आहे ती 10 फूट, म्हणजे याचा अर्थ काय 2 फुटाचा उतार दिलेला आहे. आणि वरच्या बाजूला त्याला टोपी वगैरे घालून सगळं व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आता बांधकामानंतरचं काय होतं, जरा जागेचा अभाव असल्यामुळं हे टोटल बसवणं हे काटकसरीनं बसवणं याच्याशिवाय आपल्याला पण पर्याय नव्हता. तर जाणं येणं म्हणजे जो कामगार आहे किंवा मालक जरी स्वतः काम करायला लागला तर 2 फूट हे येण्याजाण्यासाठी अंतर या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि जी गवान आहे ती बाहेरच्या बाहेर 3 फूट अंतराची ठेवलेलं आहे. जिकडून जनावर चारा खातं ही जवळजवळ 2 फूट ठेवलेलं आहे आणि जिकडून जनावराला चारा टाकायला येतं ती जवळजवळ 3 फुटाची ठेवलेलं आहे. आणि मधला जो पॅसेज आहे ज्याच्यामध्ये आपण चारा टाकतो, ज्या गव्हाणीमधून चारा ज्या मशिनरीमध्ये जातो किंवा ह्या गाई म्हशीच्या पोटामध्ये जातो, तर त्याचं अंतर हे 2 फुटाचं ठेवलेलं आहे आणि याची खोली जवळजवळ 11 ते 12 इंच ठेवलेलं आहे आणि एका बाजूला 0 आणि एका बाजूला 2 ते 3 इंचाचा उतार लावलेला आहे. म्हणजे 24 तास जरी पाण्याची सोय करायची असेल तर चारा खाऊन झाल्यानंतर आपल्याला ते पाणी त्याच्यामध्ये साठवता येतं. दुसरी गोष्ट आहे 2 कडीतलं अंतर, कारण गाय आणि म्हैस ज्यावेळेला एखाद्या बांधकामावरती उभी राहते त्यावेळेला या 2 कडीतलं जे अंतर आहे ह्या कडीपासून ते या कडीपर्यंत 3 फूट 6 इंचाच्या वर अजिबात ठेवू नका, कारण जनावर जर एक जरी क्रॉस बसलं तर दुधाचं उत्पादन या ठिकाणी कमी होतं. मग ते कशामुळं, तर जनावर काय होतं उभं राहतं, म्हणजे 4-5 म्हशी किंवा गाई चुकीच्या बसल्या तर त्या 10 प्रोजेक्टमध्ये 4 गाई उभं राहतात आणि उभं राहिल्यामुळं 1 लिटर दुधाचा तोटा होतो. यासाठी जनावर अजिबात म्हणजे 3.5 फुटाच्या वरती अजिबात कोणी कडीत अंतर करायचं नाही. ह्या पायातली जर बैठक व्यवस्था बघितली तर काँक्रीटसुद्धा अतिशय रफ पण नाही आणि एकदम जर बघितलं तर एकदम असं गुळगुळीत पण नाही, तर अगदी योग्य असा उतार त्याला बरोबर 1.5 इंचाचा या ठिकाणी उतार दिलेला आहे. आणि उतारानंतरचे जे गटार आहे हे जागेच्या अभावी 6 इंचाची गटार केलेलं आहे आणि हे सगळं सांडपाणी जे आहे हे सगळं पाठीमाच्या बाजूला चाऱ्याच्या व्यवस्थापनाला आपल्याला ते सांडपाणी जाऊ शकतं आणि आपण त्याच्यातून सेंद्रिय शेती पण करू शकतो. कारण आपल्याला दूध भविष्यामध्ये नॅचरल दूध या ठिकाणी लहान मुलाबाळांना पोच करायचं आहे, वयस्कर माणसांना पोच करायचं आहे, कारण दूध हे अमृत आहे आणि हे अमृत आपण क्वालिटीचं देणं हे प्रत्येक गोठा मालकाचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर परत 10 जनावरांचा गोठा इथं जागा तोडलेली आहे, जाण्यायेण्यासाठी कमी आणि पाण्याची सोयसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. तर या ठिकाणी कॉक वगैरे फिटिंगचं सगळं या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे. तर आज आपण या ठिकाणी हा 20 म्हशीचा किंवा 20 गाईचा हा प्रोजेक्ट या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं, आता याचं जर ह्याचा खर्च जर बघितला तर आपल्या ह्या डेअरी म्हणजे डेअरी फार्मसाठी 20 जनावरांचं बजेट जर बघितलं किंवा गोठ्याचं जर बजेट बघितलं तर 10 लाख रुपये खर्च आलेला आहे. आता 10 लाख म्हटलं तर घाबरून जायचं कारणच नाही, कारण 20 म्हशींच्यासाठी 10 लाख म्हणजे 10 जनावरांच्यासाठी 5 ते 5.5 लाख रुपये खर्च येतो. तर अशा पद्धतीनं हे सगळं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आता प्रत्येकाचं काय होतं, शेतकरी गोठा बांधतो पण तो कामगार जो आहे तो काय होतं, कामगार कुठंतरी वॉशरूमला वगैरे बाहेर गेला तर त्या सगळं गुंतागुंतीचं काम होतं. यासाठी
मालकासाठी असू दे कामगारासाठी असू दे, इथं वॉशरूम किंवा संडास बाथरूमची सोय या ठिकाणी केलेली आहे. जवळजवळ 8,000 लिटर पाण्याचं स्टोरेज होईल, 20 जनावरांना 2 दिवस पाणी पुरल अशा पद्धतीचं पाण्याचं स्टोरेज. पाठीमागच्या बाजूला सगळं सांडपाण्याचा उपयोग, त्याचबरोबर इथं 1.5 एकर आणि बाजूला यांचं 1-2 एकर शेती यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. चाऱ्याचं व्यवस्थापन सगळं त्याच्यामध्ये, हत्ती गवताचा बेस तयार केलेला आहे, मेघा स्वीट आहे, शुगर ग्रेज आहे, हे सगळं या ठिकाणी केलेलं आहे. भविष्यामध्ये बायोगॅसची सुद्धा निर्मिती या ठिकाणी आपल्याला करायची आहे. तर आज मला वाटतंय पुरी कुर्मापुरी आचार्य मग काय काय केलं आहे, श्रीखंड आहे, पुरी, पनीर भाजी, भजी, म्हणजे आज सगळ्या पाहुण्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहुणचार तर होणारच आहे. खूप चांगला वास तर अतिशय चांगला यायला लागला, याची टेस्ट आपल्याला नंतरच कळणार आहे, पण तो विषय जाऊ द्या. इकडच्या बाजूला ज्यावेळेला 10-20 जनावरांचा गोठा या ठिकाणी उभा करणार आहे, त्यावेळेला त्यांच्या ज्या कालवडी असतील, तर कालवडींच्यासाठी हे शॉर्ट थोडी जागा आहे, हे 9 फूट आहे, यामध्ये आपण ब्रीडिंगमध्ये काम करायचं आहे. म्हणजे आता भविष्यात सारखं उठायचं आणि हरियाणाला जायचं आणि सारखं उठायचं आणि आपल्याला पंजाबला जायचं आणि बाहेरनं 1,00,000 रुपये देऊन 5-25 लाख रुपये देऊन ही जनावरं विकत आणल्यापेक्षा स्वतःच्या गोठ्यात तयार या ठिकाणी करायचे आहेत. मला या सगळ्यातून एकच मेसेज आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा शेतकऱ्यांच्यासाठी द्यायचा आहे की आपल्याला या गोठा व्यवस्थापनामध्ये जर काम करायचं असेल, कारण हा संसाराचा गाडा ओढायचा असेल, तर शेतकऱ्याला एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे जनावर पालणं, पशुपालन करणं आणि एखाद्या दूध डेअरीला दूध घालणं आणि येणाऱ्या पैशातून ह्या कुटुंबाचं किंवा हा संसाराचा गाडा ओढणं. हे ओढत असताना जर आपण शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि तंत्रशुद्ध पद्धतीनं आणि शास्त्राची जोड लावून जर हा व्यवसाय केला, तर निश्चितपणाने यात यश मिळेल याला मला फार म्हणजे मला विश्वास वाटतो या दुग्धव्यवसायामध्ये. आणि भविष्यामध्ये मी या ठिकाणी आलो की तुम्हाला गाई म्हशी घेतल्यानंतर हा दुग्धव्यवसाय कसा चालतो, कारण मला हा सुद्धा गोठा आपल्याला मिल्की मशीनवरती मला चालवायचा आहे, म्हणजे मजुरांचं इथं काम कमी करायचं आहे, किंवा भविष्यात ह्या ज्या भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत ह्या डेअरी बिझनेसमध्ये, ह्याच्या सगळ्यात मोठी कुठली असेल तर कामगाराचं, कामगार पळून गेला, कामगारच थांबला नाही, ह्या सगळ्या समस्या मला या ठिकाणी मोडून काढायच्या आहेत. आणि मिल्की मशीनचा जर आधार दिला तर आपल्याला गाईची धार काढता येते आणि म्हशीची पण धार काढता येते. भविष्यामध्ये माझे येणारे जे व्हिडिओज आहेत हे जरूर तुम्ही या ठिकाणी बघत चला. तर चला तर मंडळी, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझा विद्यार्थी उभं राहून द्या असा भरघोस असा या ठिकाणी माझ्या मित्राला किंवा माझ्या विद्यार्थ्याला असा आशीर्वाद आपल्या महाराष्ट्रामधून येऊ देत. माझ्या मार्गदर्शनाखाली जो गोठा चालला, निश्चितपणानं मी या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला सगळ्यांना की मी निश्चितपणानं या गोठ्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी माझा सदैव प्रयत्न राहील. हा उद्योजक घडावा, दूध चांगलं विकावं आणि याचा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा अशा पद्धतीनं मी आशा बाळगतो. आणि मी या ठिकाणी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.